नमस्कार मित्रांनो, संस्कृत साहित्यात कालिदास बस नाम ही काफी आहे असं जर म्हटलं तर वावगं होणार नाही। भारतीय संस्कृत साहित्यामध्ये आपल्या सप्तकलाकृतींनी जगविख्यात झालेले हे महाकवी, त्यांना दीपशिखा, महाकवी, कवी कुलगुरु कालिदास असं त्यांना म्हटलं जातं। त्यांचे सप्तकाव्य म्हणजे काय तर सप्तकृती म्हणजे काय हे आपण पाहूयात। त्यांनी रचलेले तीन नाटकं म्हणजे मालविका अग्निमित्रम, विक्रमोवर्षीयम आणि अभिज्ञान शाकुंतलम जे जगविख्यात झाले आहेत। दोन खंडकाव्य त्यांनी रचलीत, एक म्हणजे मेघदूतम, मेघांचा संपूर्ण प्रवास, आणि दुसरं म्हणजे ऋतुसंहारम, प्रत्येक ऋतूमध्ये भावभावनांचं वर्णन, आबाल्य वृद्धांपासून सगळ्यांपासून केलेलं असं हे वर्णन यात आहे। आणि दोन महाकाव्य त्यांची दिसत आहेत, एक म्हणजे रघुवंश, रघुराजाच्या वंशावळीचा संपूर्ण इतिहास त्यांनी रचलेला आहे, आणि दुसरं म्हणजे कुमार संभवम, शंकर आणि पार्वती यांचा कार्तिकीय कुमार जो आहे याची निर्मितीची कथा। ह्या संपूर्ण सप्तकाव्यांनी जगविख्यात झालेल्या या कवी संदर्भात आपण आज पाहतो आहे। अभिज्ञान शाकुंतलम असंच एक अलौकिक स्वरूपाचं काव्य आहे। अभिज्ञान शाकुंतलामध्ये जर म्हणायचं झालं तर काव्येषु नाटकम रम्यम तत्र रम्या शकुंतला, काव्येषु नाटकम रम्यम तत्र रम्या शकुंतला, तत्रापि च चतुर्थांको तत्र श्लोक चतुष्टयम असं ज्या अभिज्ञान शाकुंतलम विषयी म्हटलं जातं, राजा दुष्यंत व शकुंतला यांची ही कहाणी इथे वर्णित झालेली आहे। कण्व ऋषींच्या आश्रमाचा एक भाग, त्या कण्व ऋषींच्या आश्रमामध्ये कशा प्रकारे सर्व पशुपक्ष्यांना अभयदान मिळतं याचं एक उदात्त उदाहरण मित्रांनो या अभिज्ञान शाकुंतलम पाहायला मिळतं। जेव्हा शकुंतला आपलं कण्व ऋषींचा आश्रम सोडून जेव्हा जाते, जेव्हा ती विवाह होऊन जाते, त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं की ती ज्या झाड झुडपांना पाणी टाकत होती त्यांची सुद्धा ती आज्ञा घेऊन तिथून जाते। इतक्या भावभावनांचं सूक्ष्म वर्णन महाकवी कालिदासांनी केलेलं आहे। तसंच आपल्याला पाहायला मिळतं की एक राजा स्वयं राज्य करत असताना सुद्धा अरे गुरुकुलातले नियम सगळे तो काटेकोरपणे पाहतो। तिथल्या पशुपक्ष्यांना तो अभय दिलेला आहे त्यामुळे तो हिंसा तिथे त्याग करतो। एवढंच काय तर संपूर्ण राजवस्त्र जे आहेत, राजमुकुट जे आहेत, त्या राजमुकुटाचा त्याग करून एक सामान्य नागरिकाप्रमाणे तो गुरुकुलात प्रवेश करतो। मित्रांनो, ही भारतीय संस्कृती, या भारतीय संस्कृतीचा उदात्तपणा हा या नाटकांमधून, कवी कुलगुरू कालिदासांच्या साहित्यांमधून आपल्याला पाहायला मिळतो। हे यापेक्षा चांगलं उदाहरण दुसरं कोणतंच नाही। यापैकीच एक अभिज्ञान शाकुंतलमचा उतारा यावर्षी आपल्या संपूर्ण संस्कृताच्या या पाठ्यवेचामध्ये आलेला आहे। या नाट्यवेचामध्ये या विषयी आपण संपूर्ण पाहणार आहोत की कशा प्रकारे एक राजन सर्वसामान्य तपस्वी सुद्धा आज्ञा ऐकतो। चला तर मित्रांनो बघूया हे संपूर्ण नाट्य किंवा नाट्यस्तबक कशा पद्धतीने आहे।